जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। वेदिकस इंटरनॅशनल अकॅडमी तर्फे चाळीसगाव येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अॅबॅकस स्पर्धेमध्ये जामनेर शहरातील सरस्वती कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे। विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या उत्तुंग यशाबद्दल त्यांचा आणि त्यांच्या पालकांचा यथोचित सत्कार आज तहसीलदार नामदेव टिळेकर, नायब तहसीलदार परमेश्वर कासुडे, डॉक्टर उमाकांत पाटील, एस एस सुरवाडे, जेबीएन महाराष्ट्र न्यूजचे संपादक मिलिंद लोखंडे, वेदिक अकॅडमीचे MD आशिष पाटील या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी वेदिक आणि अॅबॅकसच्या पद्धतीने काही सेकंदात कठीण गणित सोडवण्याचे प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवले। यावेळी सरस्वती कोचिंग क्लासेसचे संचालक विश्वेश बाविस्कर, सौ वर्षा बाविस्कर यांनी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून उपस्थितांचे आभार मानले। नामांकित अशा हॉस्पिटलचे संचालक आहेत व आपली ओपीडी करतात, सर करत आहेत। जोड्या काय झाल्या पण विचारतो त्याची इंटी खायचा अशा कार्यक्रमात जोडदार काय झाला पण विचारतो। या अकॅडमीच्या माध्यमातून सरांनी ग्रामीण भागातील मुलांना एक चांगला आकार देण्याचं काम निश्चितच या ठिकाणी केलेलं आहे। या कौतुकास ते निश्चितच पात्र आहे। आपण पाहतो मी खरंच TV मध्ये वगैरे अॅबॅकसच्या बाबतीत, अजून माझी मुलं लहान आहेत त्याच्यामुळे अॅबॅकसचे काही संबंध आला नाही, भविष्यात निश्चितच येईल। TV मध्ये काही शो मध्ये वगैरे ते पाहिलेलं होतं किंवा काही आपण व्हॉट्सअपवरती सोशल मीडियावरती आपण पाहतो की डोळे झाकून ते एक वेगळं असतं, आता काय सौज्ञ आहे मला माहीत नाही, किंवा डोळे झाकून ते रिडिंग पुस्तक वाचणं, डोळे झाकून गणित सोडवणं, नंतर हातवारे करून गणित सोडवणं, मोठमोठी गणित, म्हणजे अतिशय लहान वयातली जी काही मुलं आहेत तर ते अॅबॅकस या सौज्ञेमध्ये ते मोडतं आणि अतिशय मोठमोठ्या ज्या काही संख्या आहेत त्या संख्येची गणित, मग बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ही मुलं कुठलंही कॅल्क्युलेटर न घेता, आजकाल आपण पाहतो मोबाईल आपल्या हातामध्ये आहे त्याच्यामुळं साधं साधं गणित जरी म्हटलं, म्हणजे आमचं सुद्धा असं होतं की बऱ्याच वेळा गडबड असते आणि मग ते आपण आपल्या मेंदूला चालनाच देत नाही आणि मग ते कुठंतरी मोबाईलमध्ये आपण लगेच कॅल्क्युलेटर ओपन करतो आणि साध्या साध्या जे काही बेरीज वजाबाकी असतील तर ते आपण त्या मोबाईलच्या माध्यमातून लगेच ते उत्तर त्याचा शोधत असतो। याच्यामुळे काय होतं की म्हणजे वापर जो आहे आपल्या बुद्धीचा वापर जो आहे तो बुद्धीचा वापर त्याच्यामध्ये होत नाही आणि मग समजा आता मीच जर कॅल्क्युलेटरचा किंवा मोबाईलचा वापर करत असेल तर मग मुलांना मी काय शिकवणार आहे पालक म्हणून, अशी एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं। माझ्याच बाबतीत नाही तर पालकांच्या बाबतीत, प्रत्येकाच्या बाबतीत आजकाल पाहतो आपण की सहज साधनं उपलब्ध झालेली आहेत आणि त्याच्यामुळे मग आपण या गोष्टींपासून कुठं दूर जातोय, परंतु ते दूर जात असताना त्यांना या ज्या काही संकल्पना आहेत ह्या किंवा ट्रिक्स आहेत ह्याच्या जवळ नेण्याचं काम या अकॅडमीच्या माध्यमातून निश्चितच या ठिकाणी होत आहे। म्हणजे मुलांना एवढ्या मोठ्या बेरजा किंवा एवढे मोठे गणित असतात की ते कुठलंही पुस्तक समोर न ठेवता, कुठलंही कॅल्क्युलेटर समोर न ठेवता ही मुलं अतिशय सहजपणे आणि अतिशय म्हणजे आपण कॅल्क्युलेटरवर पण आपल्याला वेळ लागेल त्याच्यापेक्षा कमी कालावधीमध्ये ही मुलं अशी गणित सोडवतात। तर निश्चितच एक चांगला उपक्रम आहे, कौतुकास्पद उपक्रम आहे, त्याची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती निश्चितच वाढावी आणि जास्तीत जास्त मुलांना हे जे काही अॅबॅकस असेल किंवा वैदिक गणिताचं जे काही आपण या ठिकाणी वर्ग घेता तर त्याचा लाभ हा जामनेर तालुक्यातल्या जास्तीत जास्त मुलांपर्यंत तो पोहोचला पाहिजे।
मला वाटतं जामनेरमध्ये ही अकॅडमी चालू आहे. भविष्यामध्ये आजूबाजूचे जे काही खेडी आहेत किंवा मोठमोठी गावं आहेत, पहूर आहे, शेंदुर्णी आहे, नेरी, फत्तेपूर अशी मोठी जी गावं आहेत, तर या ठिकाणी सुद्धा आपण मला वाटतं हे जर क्लासेस चालू केले त्याला पालकांचा जो काही प्रतिसाद आहे तो निश्चितच चांगला मिळेल. तर आपण ग्रामीण भागामधील मुलांना देखील या प्रोसेसमध्ये इन्क्लूड करून घ्यावं आणि त्यांना जे काही अबॅकसचे वगैरे जे काही क्लासेस आहेत त्याचा लाभ आपण त्यांना द्यावा. मुलांना फक्त म्हणजे कुठलाही मुलगा हा काही जन्मजात सगळं ज्ञान घेऊन आलेला नसतो. या मुलांना शाळेमध्ये तर शिकवलं जातच, परंतु शाळेमध्ये शिकवण्याची पद्धत बऱ्याच वेळा पद्धतीमध्ये सुद्धा काही मुलांना एखादे समजा शिक्षकांनी एक पद्धत शिकवली तर एखाद्या मुलाला ती लगेच आत्मसात होते, काही मुलांना ती आत्मसात होत नाही. आणि मग एखादी अभ्यासाची पद्धत जर आत्मसात नाही झाली तर मग तो मुलगा जो आहे पुढे जाऊन त्याला त्याच्याबद्दल भीती वाटू शकते, न्यूनगंड निर्माण होऊ शकतो आणि मग त्या मुलाचं जे काही लक्ष आहे त्या अभ्यासापासून विचलित होऊ शकतो. म्हणजे अभ्यासापासून विचलित झाल्यानंतर भविष्यात तो त्या विषयाकडे दुर्लक्ष करतो आणि मग आपण पालक या नात्यानं आपण काय करतो की फक्त त्याच्यावरती हॅमरिंग करत असतो की तू अभ्यास कर, तुला मार्क कमी पडले, अभ्यास कर, मार्क कमी पडले. परंतु मार्क कमी पडण्याचं कारण काय आहे याच्या मुळापर्यंत आपण जात नाही. तर ते मुळापर्यंत जाण्याचं जे काही काम आहे तर अशा वेगवेगळ्या गणितातल्या ट्रिक्स असतील किंवा इतर विषय जे आहेत त्या विषयातल्या ट्रिक्स असतील त्या ट्रिक्स जर मुलांना योग्य वेळेला जर शिकवल्या गेला तर मला वाटतं कुठलीच मुलं ही मागं राहणार नाही. मी एक जापनीज टेक्निक आहे फिंगरप्रिंट अनालिसिस, डीएमआय टेक्निक म्हणतात बरोबर. तर त्याच्यामध्ये म्हणजे मी आता माझी मुलगी आहे लहान 4-4.5 वर्षाची असताना ते करून पाहिलं. जपानसारखा देश जो आहे आपण पाहतो की आपल्या देशामध्ये आपण फक्त मुलांना म्हणजे परीक्षार्थी फक्त बनवतो, त्यांनी परीक्षा दिली पाहिजे, परीक्षेत चांगले मार्क मिळवले पाहिजेत एवढंच आपल्या डोक्यामध्ये असतं. परंतु वेगवेगळे जे काही क्षेत्र आहेत, खेळ असेल किंवा एखाद्याचं चित्रकला चांगली असेल, ठीक आहे, एखाद्याचं गायन चांगलं आहे, कोण डान्स चांगलं करत आहे, तर त्याला त्या क्षेत्रामध्ये देखील आपण जर त्याला पुश केलं, त्याला जर आपण बूस्ट केलं तर मला वाटतं तो त्या क्षेत्रामध्ये सुद्धा चांगला. आणि जपानसारखा देश आहे त्या ठिकाणी म्हणजे माझ्या माहितीनुसार ॲडमिशन घेतानाच हे जे काही टेक्निक आहे फिंगरप्रिंट ॲनालिसिस केलं जातं आणि त्या ॲनालिसिसच्या आधारे मुलांना मग त्याच्यामध्ये त्याचा पूर्ण आपण काय करतो आपण ज्योतिषच्या माध्यमातून मुलगा जन्मला की त्याची काय करतो आपण कुंडली काढतो. पण त्या कुंडीतलं किती खरं निघतं किती खोडं निघतं हे इथं बसलेल्या ज्येष्ठ मंडळींना चांगलं माहिती असेल. तर मला वाटतं तशी कुंडली काढण्यापेक्षा मुलाची फिंगरप्रिंट अनालिसिसची जर आपण कुंडली काढली तर त्याच्यामध्ये सगळं देतं की एकूण फील्ड जे आहेत वेगवेगळे फील्ड ते त्या मुलाचा कल कुठं असणार आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये तो पुढं जाऊ शकतो किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये तो मागं राहू शकतो ते सगळं त्याचं अनालिसिस दिलं असतं आणि त्या अनालिसिसच्या माध्यमातून आपण मुलांना म्हणजे एखाद्या फील्डमध्ये जर खूपच चांगलं त्याचं दिलेलं आहे, चांगले स्टार दिलेले आहेत किंवा चांगलं दिलेलं की ह्या फील्डमध्ये हा चांगलं करिअर करू शकतो तर त्या फील्डवरती आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो. किंवा आपल्याला वाटतं की नाही आता दुसरं एखादं फील्ड आहे त्याच्यामध्ये तो त्याचं जी काही गती आहे ती कमी दाखवलेली आहे तर त्याची गती वाढवायचं काम आपण या अशा माध्यमातून समजा एखाद्याचं मॅथमॅटिक्स जर त्याच्यात दिलं की मॅथमॅटिक्स त्याला पुअर राहणार आहे त्याचं तर आपण लहानपणापासूनच त्याला मॅथमॅटिक्स वरती जर आपण लक्ष दिलं तर त्याचं भविष्यामध्ये ते निश्चित सुधारू शकतं. आणि ते जे टेक्निक आहे ते मला असं वाटतं की ते मिळतं जुळतं आहे म्हणजे जे काही गुण अवगुण असतील त्या व्यक्तीचे तर त्या फिंगरप्रिंट अनालिसिसमध्ये हे गुण अवगुण निश्चितच त्याच्यामध्ये मिळते जुळते असतात आणि त्याच्या माध्यमातून आपण हे मुलांना पुढे नेण्याचं काम करू शकतो. त्याच्यामुळे जपानसारखा देश आपण पहा की अतिशय शांतताप्रिय देश आहे, एवढं मोठे त्यांच्यावरती महायुद्धामध्ये अणुबॉम्बचे हल्ले झाले, कितीतरी वेळा उद्ध्वस्त झाला जपान, कितीतरी वेळा भूकंपामध्ये उद्ध्वस्त झाला तरी सुद्धा ती लोक डगमगत नाही आणि मग कष्ट करून पुढे जातात. आपण आता मध्ये फुटबॉलचा वर्ल्ड कप झाला त्या फुटबॉलच्या वर्ल्ड कपमध्ये एकाच देशाचं नाव पुढे येत होतं म्हणजे तो ते हरली तरी देखील त्या देशाचे जे काही त्या ठिकाणी प्रेक्षक आलेले होते त्यांनी त्या ठिकाणी जो काही कचरा पडलेला होता स्वतः तर कचरा केलाच नाही परंतु इतर प्रेक्षकांनी जो कचरा केला होता तो कचरा त्यांनी तो उचलला
आणि एक पूर्ण जगाला एक स्वच्छतेचा जो काही संदेश आहे तो त्याच्या माध्यमातून दिला. म्हणजे एखादा देश, एखाद म्हणजे नागरिक जर चांगला घडला, आपला मुलगा जर चांगला घडला तर आपला समाज चांगला घडेल, आणि समाज चांगला घडला तर आपला देश निश्चितच चांगला घडेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि या अकॅडमीच्या माध्यमातून जो काही उपक्रम चाललेला आहे याचं मोठ्या मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर व्हावं या रोपट्याचं असं देखील या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. त्या अकॅडमीसाठी आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी बोलवलं, मला 2 मिनिटं या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आज वेदिकस इंटरनॅशनल अकॅडमी आणि सरस्वती कोचिंग क्लासेसतर्फे जो काही गुणवंताचा सत्कार सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे यासाठी प्रमुख उपस्थित आपल्या जामनेरचे तहसीलदार आदरणीय टिळेकर साहेब, त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थिती सुरवाडे सर, डॉक्टर पाटील साहेब, मिलिंदजी लोखंडे, त्याचप्रमाणे आपल्या ॲबकसचे MD पाटील सर आणि त्यांची पूर्ण टीम, त्याचप्रमाणे हा कार्यक्रम ज्यांनी ठेवला असे आपल्या या क्लासेसचे डायरेक्टर श्री भाविस्कर सर, त्यांचे वडील डॉक्टर भाविस्कर आणि आपल्या या चिमुरड्यांचा हा जो गुणगौरवाचा सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व पालक आणि विद्यार्थी मित्र, आज मला जाणीव आहे आपल्यांना खूप वेळ झालेली आहे त्या मी काही जास्त बोलणार नाही, परंतु आज या ठिकाणी हा जो कौतुक सोहळा आम्ही पाहिला, सरांनी सांगितल्याप्रमाणे बदलत्या परिस्थितीनुसार आपण बदललं पाहिजे त्याचा अनुभव या ठिकाणी आपल्याला येतोय. तर आज आपण पाहिलं या ठिकाणी आपण जो डेमो घेतला त्याच्यातून हेच दिसतंय की ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी सत्कार देत होतो किंवा मुलांना प्राईज डिस्ट्रीब्युशन करत होतो, प्रत्येक विद्यार्थी हा अतिशय सामान्य कुटुंबातील विद्यार्थी होता, ग्रामीण भागातील विद्यार्थी होता. ज्यावेळेस आम्ही देत असताना मला अशी शंका आली की जामनेर शहरातील विद्यार्थी असतील, परंतु मी एका विद्यार्थ्याला विचारलं तर त्याने सांगितलं मी मांडवे बुद्रुक या गावचा आहे. तर अतिशय सामान्य कुटुंबातील आणि ग्रामीण भागातील मुलं आज राज्यस्तरावर असतील, जिल्हास्तरावर असतील, हे जे काही यश संपादन करताय त्यामागं आपली जी पूर्ण टीम आहे ह्या टीमचाच हातभार आहे हे नाकारता येणार नाही. मित्र, सरांनी सांगितल्याप्रमाणे आज आपली जी वाटचाल आहे ती फक्त आपण शिक्षण हे नोकरीसाठी घेऊ याच विचाराने आपण शिक्षण घेत आहोत, तर बदलत्या परिस्थितीनुसार जो विद्यार्थ्याचा ज्या विषयाकडे कल असेल, मग ते कलाक्षेत्र असेल, क्रीडाक्षेत्र असेल किंवा शैक्षणिक क्षेत्र असेल, तिकडं पाठवण्याची जबाबदारी पालकाची असते. तर हे जे यश या मुलांनी मिळवलेलं आहे त्यांना मी पुन्हा एकदा अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे जे जो क्लास आहे त्याचं या छोट्याशा रोपट्याचं भविष्यामध्ये वटवृक्ष व्हावं हीच या ठिकाणी अपेक्षा करतो. आम्हाला या ठिकाणी आपण बोलावलं, आमचा जो गौरव केला त्याबद्दल मी आपलं सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढे हाताने लिहित असेल तर त्याला सक्तीने सांगतो की डावखुरे हाताने लिहायचं नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, या डावखुऱ्या लोकांची एक संघटना आहे त्याला लेफ्ट हँडर्स असं म्हणतात, आणि या डावखुऱ्या लोकांची जी संघटना आहे त्या संघटनेच्या लोकांनी हे सिद्ध केलं आहे की जगामध्ये जेवढी माणसं वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे गेलेली आहे ते बहुधा डावखुरी आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतो की 20% लोक हे डावखुरी असू शकतात, पण आम्ही भारतीय लोक काय करतो, आमच्या लहान मुलाने ज्यावेळेस निसर्गतः तो डाव्या हाताचा वापर करायला गेला की त्याला सांगतो हाताचा वापर करू नको, हा हात आता त्याला आपण काय वेगळ्या पद्धतीने वापर करतो किंवा वेगळ्या पद्धतीने मुलांच्या मनावर बिंबवतो, त्याच्यामुळे एखादा विद्यार्थी त्याचा नैसर्गिक त्या हाताचा वापर करण्याची क्षमता हे थांबवतो. तुम्हाला माहिती आहे डावखुरी माणसं हे जनरली आर्टिस्टिक असतात, म्हणजे कलाकार असतात. स्पोर्टमध्ये जे तुम्ही समजा आता आपण असं पाहूया की अमिताभ बच्चन हा अभिनेता आहे, हा डावखुरा आहे. क्रिकेट प्लेअरमध्ये जी लोक भरपूर पुढे आहेत असे क्रिकेट प्लेअर हे डावखुरे आहेत. जगात सर्वात चांगला टेनिस प्लेअर हा डावखुरा आहे, जिमी कॉर्नर्स असं त्याचं नाव आहे. आणि लिओनार्दो द विन्सी हा जगातला एक विद्वान असा कलाकार म्हणून ओळखला जातो, तो सुद्धा डावखुरा होता.
आता अशी हे चार पाच लोकांची उदाहरणं दिली म्हणजे झालं असं नाही आहे. तुम्ही म्हणाल याचा इथे काय संबंध आहे, तर मला असं सांगायचं आहे याचा संबंध असा आहे की आपला मुलगा जर डावखुरा असेल तर काही हरकत नाही, पण नसेल तर अबॅकसच्या माध्यमातून तो दोन्ही हाताचा वापर करणार आहे. या दोन्ही हाताचा वापर केल्याने काय होतं, आपला जो ब्रेन आहे पहा, या ब्रेनचे असे दोन भाग, ऍक्च्युअली असे सेपरेट पार्ट होत नाही, पण त्याचा असा एक भाग म्हणजे आपण त्याला डावा उजवा असं म्हणू शकतो. जेव्हा विद्यार्थी उजव्या हाताने काम करतो तेव्हा त्याचा डाव्या बाजूचा जो, त्याने जर डाव्या हाताने काम केलं तर त्याचा उजव्या बाजूचा ब्रेन पार्ट ऍक्टिव्हेट होतो. आता हे दोन्ही पार्ट ऍक्टिव्हेट केव्हा होतील, जेव्हा तुम्ही दोन्ही हाताचा वापर करणार, आणि हे दोन्ही हाताचा वापर केल्यानंतर तुमच्या ज्या ब्रेनचे दोन्ही पार्ट ऍक्टिव्हेट झाले याचा अर्थ तुमच्या पद्धतीने आपलं गुण संपादन करतील आणि त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठीच हा कार्यक्रम आहे. हा ज्यांना जे ज्यांना मिळालेला आहे त्यांचं अभिनंदन, त्यांचं कौतुक करणारच आहोत आपण, पण ज्यांना मिळालेलं नाहीये त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न करायचा आहे. एक लक्षात ठेवायचं, 50 घाव घातल्यानंतर एखादी दगड फुटतो याचा अर्थ 50व्या घावाने तो दगड फोडलेला आहे असं नाहीये, त्याच्या आधी 49 घाव त्या दगडाने सोसलेले आहे. सर आणि आमची वेदिकसची टीम, मनोज पाटील सर, बावीसकर सर, फ्रँचायसी डेव्हलपर सचिन बावीसकर आणि सरस्वती कोचिंग क्लासेसचे आमचे संचालक विश्वेश बावीसकर सर आणि वर्षा बावीसकर मॅडम, थँक्यू सो मच हा एवढा चांगला प्रोग्राम अटेंड केला. 30 सप्टेंबर 2018 चाळीसगाव येथे आम्ही विभाग स्तरावरती एक अबॅकस आणि वैदिक मॅचची कॉम्पिटिशन अरेंज केली होती, त्यामध्ये 600 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार अशा आपला जो 4 जिल्ह्या मिळून जो आपला विभाग होतो राज्याचा त्याची ती स्पर्धा होती, त्यामध्ये 600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि त्या 600 विद्यार्थ्यांमधून खूप चांगला असं यश मिळवणारा क्लास सरस्वती क्लासेस आणि त्याच्यामागे कष्ट घेतलेले त्यांचे पॅरेंट्स, मुलं आणि संचालक विश्वेश वावस्कर सर यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. यस, जोरदार आवाजवाय तुमच्यासाठी. हा जो डेमो बघितला आम्ही त्यातही मुलांनी खूप छान पद्धतीने अगदी फास्ट गणितं केलेत. वेदिकस इंटरनॅशनल अकॅडमी याच्या 60 फ्रँचायसी ऑल ओव्हर महाराष्ट्रला, मला सांगायला आनंद होईल की ही जी अकॅडमी याची सुरुवात जामनेरपासून झाली, मागच्या 6 वर्षापासून आपण वेदिकसचं काम करतोय. तर जामनेरची फ्रँचायसी ही पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी झाल्या होते. तो वेदिकसचा हा जो ब्रँड आहे हा जामनेरपासून सुरुवात होऊन त्याच्या फ्रँचायसी मोठ्या मोठ्या शहरात जातात. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.